पावसाळा म्हटलं की काहीतरी झणझणीत खावंसं वाटतं, तर आज आपण एक अशी झणझणीत रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे पावसाळा विशेष गरम मसाल्याची आमटी. कोकणामधली ही पारंपरिक रेसिपी आहे. कोकणामध्ये पाऊस पडला की ही आमटी नक्कीच केली जाते, किंवा थंडीच्या दिवसात सुद्धा ही आमटी केली जाते. फक्त उन्हाळ्यामध्ये ही शक्यतो आमटी करू नये, कारण यामध्ये आपण सर्व खडे मसाले वापरलेले असतात. तर ही गरम मसाल्याची आमटी खरंच नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते. ही गरम मसाल्याची आमटी भाताबरोबर कोकणामध्ये खाल्ली जाते, पण तुम्ही ब्रेडबरोबर किंवा पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप मस्त लागते ही आमटी. तर याच आमटीची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत कोकणातील एक पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे गरम मसाल्याची आमटी. पावसाळा सुरू झाला की काहीतरी झणझणीत खावंसं वाटतं. कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये ही गरम मसाल्याची आमटी आवर्जून करतात, किंवा थंडीमध्ये सुद्धा करतात. ही आमटी खूप मस्त लागते, अगदी सोपी आहे, अजिबात कठीण नाही आहे. तर त्यासाठी आपण इथे घेतलं आहे अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ. ते तुम्ही पूर्णसुद्धा मसूर डाळ वापरू शकता, किंवा पूर्णसुद्धा तूर डाळ वापरू शकता. पण आमच्या घरी अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ वापरली जाते. बरेच जण कोकणामध्ये पूर्ण मसूर डाळसुद्धा वापरतात, किंवा काही जण पूर्ण तूर डाळसुद्धा वापरतात. पण मी इथे दोन्ही अर्धं अर्धं घेतले. तुम्ही कसंही घेऊ शकता, पूर्ण मसूर डाळ पण घेऊ शकता, किंवा पूर्ण तूर डाळ पण घेऊ शकता. पण मी इथे दोन्ही डाळी ह्या अर्ध्या अर्ध्या घेतल्यात. दोन्ही अर्धं अर्धं घेतल्यामुळे ही आमटी अजून छान होते. आणि आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी सुकं खोबरं आणि एक मोठा कांदा. सर्वप्रथम आधी आपण या दोन्ही डाळी ह्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, आणि कुकरमध्ये चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या देऊन या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत. आपण डाळी इथे स्वच्छ धुतलेल्या आहेत. आता आपण ह्या दोन्ही डाळी 4 ते 5 शिट्ट्या देऊन चांगल्या या शिजवून घेणार आहोत. काय असतं, मसूर डाळ ही पटकन शिजते, फक्त तुरडाळ शिजायला जरा वेळ लागतो. कधीकधी तुरडाळ पटकन शिजत नाही, त्यामुळे आपण 4 ते 5 शिट्ट्या काढणार आहोत आणि छान अशी डाळ शिजवून घेणार आहोत. तर आता आपली डाळ शिजते, तोपर्यंत आपण कांदा आणि सुकं खोबरं हे भाजून घेऊया. तर आता आपण इथे गॅस ऑन केलेला आहे, आपण इथे जाळी ठेवली आहे. तर आता आपण इथे सुकं खोबरं हे भाजून घेणार आहोत. तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर ठेवलं तरी चालेल, पण सुकं खोबरं हे आपल्याला असंच गॅसवर भाजून घ्यायचं आहे, कारण ह्याचा स्वाद हा जास्त छान येतो. तर आता आपलं सुकं खोबरं झालेलं आहे, आपण आता हे पलटून बघूया. हे बघा, साधारणतः आपल्याला एवढंच करायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त सुकं खोबरं भाजायचं नाही आहे. तर आता आपलं हे सुकं खोबरं भाजून झालेलं आहे, आता आपण हे काढून घेणार आहोत. आता आपण गॅसवरती हा कांदा ठेवायचा आहे, हा सुद्धा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. पण गॅसवरती जो कांदा आणि खोबरं भाजतो, त्यामुळे आपल्या या गरम मसाल्याच्या आमटीला खूप मस्त टेस्ट येते. तर इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे. जर तुमच्याकडे मोठा कांदा नसेल तर तुम्ही लहान 2 कांदे घेतले तरीही चालेल. आपला कांदा सुद्धा आता भाजून झालेला आहे. साधारणतः आपल्याला एवढाच काळा करायचा आहे, ह्यापेक्षा जास्त भाजायचा नाही आहे, नाहीतर आपली आमटी एकदम काळी कुळकुळीत होईल. आपल्याला एवढी आमटी काळी नाही करायची, हलकी काळसर करायची. तर आता आपण गॅस हा बंद करूया. तर आता आपला गॅस हा बंद झालेला आहे, आपला कांदाही भाजून झालेला आहे. आपण हा कांदा जो आहे हा काढून घेऊया. तर आपलं इथे खोबरं आणि कांदा हे दोन्ही भाजून झालेलं आहे, पूर्ण आपल्याला थंड करायचं आहे. तर तोपर्यंत आपण खडे मसाले भाजून घेऊया. आपला पॅन चांगला तापलेला आहे, यामध्ये आपल्याला घालायचं आहे 6 ते 7 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा, 1/2 इंच दालचिनीचा तुकडा, 1 मोठी मसाला वेलची आणि 1 तमालपत्र. तर आता आपण हे सर्व यामध्ये घालायचं आहे. यानंतर आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून जिरं, 1 टेबलस्पून बडीशोप. आता आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे. आपल्याला खसखस सुद्धा यामध्ये घालायचे, पण थोड्या वेळाने घालायचे, नाही तर ह्याबरोबर भाजताना खसखस आपली पूर्ण जळून जाईल. 1/2 मिनिट आपल्याला हे भाजायचं आहे आणि मग खसखस घालायचे. तर आता आपले हलकंसं भाजून झालं आहे. यामध्ये आपल्याला घालायचे 1 टेबलस्पून खसखस. आपल्याला हे मंदाचेवरच सर्व भाजायचं आहे.
खडे मसाले जास्त प्रमाणात घेऊ नका, नाहीतर चुकूनही एक मसाला जास्त झाला तर आपली आमटीला कडवटपणा येऊ शकतो. अगदी योग्य प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे. ही जी आमटी मी बनवणार आहे ही साधारणतः 3 ते 4 लोकांसाठी बनवणार आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त बनवायची असेल तर याची क्वांटिटी तुम्ही मसाल्यांची डबल करू शकता. पण जर चुकून तुम्ही इथे घेताना जास्त मसाले घेतले तर मसाल्यांचा कडवटपणा उतरू शकतो आणि आपली आमटी ही कडू होऊ शकते. आपले 1 मिनिटभर हे पूर्ण मसाले भाजून झालेले आहेत. आता आपले खडे मसाले भाजले जात आहेत. यामध्ये आपल्याला घालायचं आहे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या. यासुद्धा आपल्याला याच्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे घालायचं आहे साधारणतः 1 टेबलस्पून तेल. आता आपण ह्या पुन्हा व्यवस्थित अशा भाजून घ्यायचे आहेत. तर आता आपली लसूण आणि खडे मसाले हे सर्व भाजून झालेले आहेत. तर आता आपण गॅस हा बंद करूया आणि सर्व खडे मसाले आणि लसूण हे काढून घेऊया. तर आता आपले खडे मसाले आणि लसूणसुद्धा भाजून झालेली आहे. तर आता आपल्यालासुद्धा हे पूर्णपणे थंड करायचं आहे आणि मग हे वाटायचं आहे. तर आता आपण हे पूर्णपणे थंड करूया. थंड झाल्याशिवाय अजिबात वाटायचं नाही आहे. तर आता आपण हे थंड करूया. तर आता आपले हे खडे मसाले आणि कांदा खोबरं हे सगळं थंड झालेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. इथे सालासकटच असा कांदा घालायचा आहे आपल्याला. हे साल काळं जे झालं आहे हे काढायचं नाही आहे. त्याने उलट जास्त छान चव येते आमटीला. तर आता आपण हे सर्व वाटून घेऊया. हे आपण इथे सर्व मिक्सरमध्ये काढलेलं आहे. आता आपण हे सर्व वाटून घ्यायचं आहे. खोबरं जे आहे मी इथे ठेचून घेतलं आहे म्हणजे त्याचे तुकडे राहणार नाहीत. आणि कांदा जो आहे त्याचेसुद्धा तुकडे करून घेतलेत म्हणजे व्यवस्थित वाटला जाईल. तर आता आपण हे सर्व वाटून घ्यायचं आहे. त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपलं इथे मस्त असं वाटून झालेलं आहे. छान असं वाटण तयार झालं आहे. आपली डाळही चांगली शिजलेली आहे. तर आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया. आपली डाळही मस्त शिजलेली आहे. आता आपण ही छान अशी घोटून घेणार आहोत. हे बघा म्हणजे छान अशी घोटली जाते आणि आमटी पण छान अशी मिळून येते. तर आता आपलं इथे घोटून झालेलं आहे. आपलं वाटणही तयार आहे आणि डाळीही घोटून झालेली आहे. पण आमटी बनवायला सुरुवात करूया. आता आपलं इथे पॅन चांगलं तापलेलं आहे. इथे मी जे खडा मसाले भाजले होते तोच पॅन घेतलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे साधारणतः 2 टेबलस्पून तेल. आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर. आपण हे छान असं मसाला परतून घ्यायचा आहे. आपलं परतून झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा बटाट्याच्या फोडी. इथे तुमच्याकडे मोठा बटाटा नसेल तर तुम्ही 2 बटाटे घेतलेत लहान आकाराचे तरी चालतील. इथे आपल्याला कच्चा बटाटा वापरायचा आहे. याच्या फोडी थोड्याशा मोठ्या ठेवायच्या आहेत, अगदी लहान नाही करायचे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे छान असं परतवून झालेलं आहे. आता आपल्याला हे कांदा आणि बटाटा पूर्ण शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1-10 मिनटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण 1-10 मिनटं हे शिजून घेऊया. तर आता आपली 5 ते 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. तर आता आपला कांदा चांगला शिजलेला आहे, बटाटा थोडा शिजला आहे. पण आता बाकीचा बटाटा आपला आमटीबरोबर हा व्यवस्थित शिजेल. तर आता आपलं हे शिजून झालेलं आहे. आपल्याला घालायचं आहे हे जे वाटलेलं वाटण आहे हे पूर्ण घालायचं आहे याच्यात. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनटं चांगला मसाला हा सगळं शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपली 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. मसाल्याचा मस्त असा घमघमाट सुटला आहे. छान असं शिजलेलं आहे. आपल्याला आता ही शिजलेली जी डाळ आहे ही यामध्ये घालायची आहे. आपल्याला यामध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी घालायचं आहे. इथे मी वाटण जे वाटलं होतं ते मिक्सरच्या भांड्यातच पाणी घातलंय म्हणजे मसाला चांगला निघून येतो. हे मिक्स करायचं आहे आपल्याला. आपल्याला अजून पाणी लागणार आहे कारण आपण ही आमटी बनवतोय.
आपलं मिक्स करून झालेलं आहे. ते साधारणतः आपल्याला अजून 2 ग्लास हे पाणी टाकायचं आहे. इथे मी डाळीच्या भांड्यातच पाणी टाकलं होतं. आपल्याला हे ढवळायचं आहे असं व्यवस्थित. या बटाट्याच्या ज्या पोळी आहेत या अशा अख्ख्या राहिल्या पाहिजेत, अशा अगदी मऊसूत नाही होता कामा, नाही तर अगदी त्या अशा मऊ एकदम मऊ झाल्या तर त्या एकदम अशा मेनकूट होऊन जाईल. आता आपला बटाटा अर्धा तर शिजलेला आहे, अर्धा आता आपल्या या आमटीबरोबर उकळताना शिजेल. आपला ह्या आमटीचा रंग हा परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जर तुम्हाला काळी करायची असेल तर खोबरं अजून जास्त भाजावं लागेल आणि कांदाही भरपूर भाजावा लागेल, पण हा रंग बरोबर आहे. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी रंग आणायचा असेल तर तुम्ही कमीसुद्धा भाजू शकता, पण हा रंग एकदम परफेक्ट आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे साधारणतः 1 कोकम. कोकम कितपत आंबट आहे त्यानुसार आपल्याला कोकम घालायचं आहे. कोकम कमी आंबट असेल तर 2 घातलीत तरी चालेल, पण माझ्याकडे जे कोकम आहे ते जरा आंबट आहे त्यामुळे मी इथे 1 घातलं आहे. आपल्याला हे मिक्स करायचं आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आपल्याला. ही आमटी खूप मस्त लागते, कोकणात अगदी प्रसिद्ध आहे. पावसाळा सुरू झाला की घरोघरी ही आमटी नक्कीच बनते. ही तुम्ही थंडीमध्ये सुद्धा खाऊ शकता, फक्त उन्हाळ्यात शक्यतो नका खाऊ, कारण ही प्रचंड उष्ण आहे. कारण यामध्ये आपण भरपूर खडे मसाले वापरले आहेत आणि हा गरम मसाला एकदम गरम असतो, उष्ण असतो, त्यामुळे तो बाधू शकतो. त्यामुळे ही आमटी शक्यतो पावसाळ्यातच खावी आणि थंडीतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. आता आपलं इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. बघा साधारणतः मी एवढं पातळ ठेवली आहे, एवढीच पातळ ठेवा, ह्यापेक्षा अति पण पातळ नको आणि अगदी घट्ट पण नको. इथे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते बारके जे कांदे येतात अख्खे, ते सुद्धा इथे तुम्ही अख्खे सोडू शकता, ते सुद्धा खूप छान लागतात. ही आमटी चांगली उकळवायची आहे, तर आता आपण झाकण ठेवूया आणि आमटी ही चांगली 10 ते 15 मिनिटं चांगली उकळवूया. तर आता आपली 15 मिनिटं झालेली आहेत, आपली आमटी चांगली उकळली आहे. आपण आता झाकण काढूया. मस्त आपली आमटी उकळली आहे, काय मस्त घमघमाट सुटला आहे आमटीचा. ही आमटी खरंच तुम्ही नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते, एकदम टेस्टी लागते. कोकणामध्ये ही आमटी भाताबरोबर खातात, पावाबरोबर आणि ब्रेडबरोबर सुद्धा खाल्ली जाते, त्याबरोबर सुद्धा मस्त लागते. त्यामध्ये आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. 5 मिनिटं आपल्याला अजून ही आमटी चांगली उकळवायची आहे. तर आपली आमटी उकळली आहे, आमटीचा असा मस्त घमघमाट सुटला आहे. खरंच ही आमटी खूप मस्त लागते. ही आमटी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता पावसाळा मस्त सुरू झाला आहे, ज्या दिवशी पाऊस भरपूर असेल त्या दिवशी ही आमटी खरंच नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त लागते ही आमटी. तर आता मी इथे गॅस बंद करते. आपली आमटी झालेली आहे, आपली इथे गरम मसाल्याची आमटी ही तयार झालेली आहे. शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, विश आमची. नमस्कार.